नमस्कार, मी स्मिता. आपण आज बनवणार आहोत चिकन लपेटा. त्यासाठी लागणार आहे 1/2 किलो चिकन, 1 बाउल भरून म्हणजे 1 वाटी भरून दही, 1 मोठा चमचा बटर आणि थोडंसं पाणी. आणि हा मसाला लागणार आहे आपल्याला लपेट्यासाठी, जो गौरी प्रीमेक्समधून मी घेतलेला आहे. तुम्हाला जर हा मसाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, तुम्हाला हा मसाला घरपोच भेटेल. हा मी स्वतः बनवते आज, त्यापासून तुम्हाला मी चिकन लपेटा बनवायला शिकवणार आहे. चला तर मग बनवूया. त्यासाठी अगोदर गौरी प्रीमिक्स दह्यामध्ये भिजवायचं आहे. 3 चमचे दही घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे 1 चमचा. या प्रकारे बनवून ठेवलेला आहे तो मी. आता आपण पुढची क्रिया करायला जाऊ. यामध्ये आपल्याला काहीही मिक्स करायचं नाही, सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. मोठी कढई घेऊया, गॅसवर टाकूया हा बटर. चिकन सफेद झालेला आहे व्यवस्थित. आता यामध्ये आपण टाकणार आहोत गौरी प्रीमिक्स. हा लपेटासाठी तयार केलेला मसाला आहे. ह्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं आहे, एक्स्ट्राचं तुम्हाला काही टाकायची गरज नाही. 1/2 किलोसाठी 100 ग्रॅम मसाला पुरे असतो. यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे. गॅस स्लो ठेवून चिकन शिजवायला ठेवायचं आहे. यावर झाकण ठेवूया आपण. चिकन लपेटा बघू शकता तुम्ही, पूर्ण पाणी आटलेलं आहे. दही नाही आहे त्याच्यात. चिकनला सगळा मसाला लागलेला आहे. चिकन पूर्ण असा मसाल्याने लपेटलेला आहे. हा चिकन लपेटा तुम्ही नान बरोबर, रोटी बरोबर, भाकरी बरोबर, चपाती बरोबर, फुलक्यांबरोबर खाऊ शकता.